भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे नक्षलवाद्यांनं या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत मुख्य प्रवाहात सामील व्हा असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना केले आहे नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या कथित पत्राला उद्देशून त्याने हे उत्तर दिले आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना नक्षलवादी संघटनेने यामध्ये तेल ओतण्याचं काम केले आहे नक्षलवाद्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कथित पत्रात मराठ्यांनो आम्ही तुमची वाट पाहत आहोत असे आवाहनही केले आहे तसेच मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावं असा इशाराही त्यामध्ये देण्यात आला आहे या पत्राची दखल घेत संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानत आव्हानही केले आहे मात्र मराठा आरक्षणाचा लढा हा लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष करून लढवला जाणार जाणण्यावर ठाम असल्याने संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे नव ओंकार पिसाळ